नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमचा मित्र अनिल पाटील मित्रांनो आज जी माहिती मी तुम्हाला देणार आहे तुम्ही अशी चूक करायला नको त्याचसाठी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट माहिती समोर आली आहे मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहावा मित्रांनो कारण हा व्हिडिओ अतिशय इम्पॉर्टंट आहे सर्व उमेदवारांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत पूर्ण बघा आणि एक सांगतो तुम्ही जरी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या ठीक आहे तर बघा मित्रांनो एम पी एस सीची मोठी कारवाई या चार उमेदवारांना कधीच परीक्षा देता येणार नाही ना? मित्रांनो आता या चार उमेदवारांना कधीच परीक्षा देता येणार नाही मित्रांनो आता या उमेदवारांनी काय गुन्हा केलेला आहे यांना परीक्षा का देता येणार नाही हे संपूर्ण तुम्हाला माहिती मी देणार आहे तसेच तुम्ही अशा प्रकारे चूक करायला नको म्हणजे तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देईल तर अशी चूक तुम्ही करायला नको आणि तुम्हाला पण परीक्षा कधी देता यायला नको म्हणजे असं तुमच्यासोबत हा प्रॉब्लेम व्हायला नको त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ मी बनवलेला आहे ओके व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आयोगाकडून ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे बघा इम्पॉर्टंट माहिती आहे तर इथे बघा आयोगाकडून खालील उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात आले आहे इथे बघा नागरे शुभम भारत राम किशोर धनराज पवार बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व वा तयार करणे मित्रांनो या दोन उमेदवारांनी बघा काय केलं होतं बनावट प्रवेशपत्र अनुक्रमे वापर व वा तयार करणे हे जे काही त्यांनी कारणामे केले होते मित्रांनो त्यामुळे त्यांना आता परीक्षा देता येणार नाही तसेच बघा मनोज रतन महाजन मनोज रतन महाजन तसेच परीक्षेनंतर मूळ उत्तरपत्रिकासोबत घेऊन जाणे बघा मित्रांनो मूळ यांनी काय केलेलं आहे विद्यार्थ्याने तर मूळ उत्तरपत्रिका सोबत घेऊन गेलेला आहे त्यामुळे मित्रांनो याला पण परीक्षा देता येणार नाही पुढील विद्यार्थी बघा विठ्ठल बिकाजी चव्हाण समाज माध्यमांवर आयोगास शिविगाड तर मित्रांनो बघा या विद्यार्थ्यांनी शिविगाड केली होती आयोगास तर म्हणून हे जे चार विद्यार्थी आहेत मित्रांनो यांना आता परीक्षा देता येणार नाही आणि ही सर्वात मोठी कारवाई एम पी एस सीने केलेली आहे बघा मित्रांनो हे जे काही तुम्हाला मी आता सांगितलेलं आहे फक्त हे तुम्ही बघून चालणार नाही मित्रांनो तर तुम्हाला असं करायचं नाही तर बघा असं जरी केलं मित्रांनो तर आयोगाने स्ट्रिक केलेला आहे की आता जरी तुम्ही असा प्रकार केला महत्वाचं म्हणजे उमेदवारांना कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येईल मित्रांनो लक्षात घ्या ओके तर बघितलं मित्रांनो हे संपूर्ण प्रकार तुम्हाला करायचं नाही मित्रांनो ठीक आहे परीक्षेचा अभ्यास करा संपूर्ण वेळेवर होतो मित्रांनो आणि एमपीएससी म्हणजे थोडं एमपीएससी मध्ये पेशंट ठेवा लागतो मित्रांनो ठीक आहे काही प्रकार चालत नाही मित्रांनो आणि असे असे जे काही प्रकार आहेत हे तुम्ही करू नका म्हणजे तुम्हाला परीक्षेनुसार तुम्हाला मुक्त येईल मित्रांनो ठीक आहे म्हणजे परीक्षा तुम्हाला देता येणार नाही असे काही प्रकार करू नका मित्रांनो ओके एवढीच माहिती मला द्यायची होती आणि इम्पॉर्टंट ही माहिती होती मित्रांनो सर्व उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा मित्रांनो ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद